हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्त राहा, मजेत राहा. मी राजश्री तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज शिवजयंती आहे, म्हणजे शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आणि खूप चांगला दिवस आहे, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्लॉग्स थोडे उशिरा येतात, त्याबद्दल खरं सॉरी, कारण मला एडिटिंग करायला तेवढा वेळ फारसा मिळत नाही. यामुळे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो त्याप्रकारे मी थोडं थोडं एडिटिंग करत असते आणि मग एक दोन दिवसामध्ये असे व्लॉग्स अपलोड करते. तर त्याबद्दल खरंच सॉरी. तर आज आता रविवार आहे आणि संध्याकाळ झालेली आहे, 7:15 झालेले आहेत घड्याळात. आणि मी तयार आहे, नम्रता दर्शनसुद्धा बाहेर गेलेत आज. तर मी आता तयार आहे कारण मला बाहेर जायचं आहे. तर आज आम्ही करणार आहोत सेलिब्रेशन. कोणतं ते तुम्हाला नंतर कळेल. तर जे आपण 14 तारखेला करतो म्हणजे तुम्हाला कळलं असेल की काय आहे. तर हो, व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन करायचं आहे, पण मैत्रिणींबरोबर. म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणींनी ठरवलेलं की आपण सगळ्यांनी मिळून एकीकडे जाऊया, नाहीतर कोणाचे, माझी फ्रेंड आहे तिच्या घरी जायचं होतं. तिनेसुद्धा समोरून कॉल केलेला की तुम्ही या सगळ्यांनी. पण असं झालं ना, आम्ही जाणार आणि ज्या इतर मैत्रिणी आहेत त्या जॉबला बाहेर जातात, मग त्यांना वेळ नसतो. मग कन्व्हिनियन्स म्हणून त्यांना म्हटलं की चला एक काम करूया, आपण डेट पुढे करूया. म्हणजे 14 तारीख काय, ती फक्त येते आणि जाते, पण सेलिब्रेशन महत्त्वाचं असतं ना. तर त्यामुळे आज रविवारी आम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी आता मी तयार आहे. पूर्ण लुक तुम्हाला नंतर मी दाखवेन, कारण आता मला जमणार नाही दाखवायला. तर मी आता सगळं झालं, आता शेवटचं मला फक्त निघायच्या आधी ना दिवा लावायचा आहे. म्हणजे 7:15 झालेले आहेत तर बाहेर पडण्याच्या आधी देवाची पूजा करून निघालेलं बरं असतं, आपल्याला मनालासुद्धा शांतता वाटते. तर तेवढं मी करून घेते आणि नंतर मग तोपर्यंत मला मंदाचा, म्हणजे माझ्या मैत्रिणीचा कॉल पण येईल. तर तोपर्यंत मग एवढं करून घेते आणि मग मी निघते. बाकीचं सगळं आवरावर करून घेतलं, घर एकदम चकाचक करून घेतलेलं आहे. कारण नम्रता दर्शन येतील ना, तेव्हा दर्शनला काय वाटणार नाही, पण नम्रताला असं मम्मी सगळं पसारा दिसतोय ना असं तिचं असतं. म्हणजे तिला स्पेशली खूप असं क्लीन पाहिजे असतं आणि तिने जाताना केलेलं. मग नंतर पुन्हा काय ना काय कामामध्ये आपलं मेस होतच असतो. ते सगळं आता मी आवरून घेतलं, अगदी छान क्लीन करून घेतलेलं आहे आणि दिवा करते आणि मग नंतर निघते. तेव्हा तुमच्याबरोबर पुन्हा कनेक्ट होईल. चला, आता अजून मी इथेच आहे. 7:30 वाजले कारण का माझ्या मैत्रिणीचा कॉलच आला नव्हता. तर आता तोपर्यंत नम्रता आली आणि नम्रताने भरपूर शॉपिंग केलेली आहे. इथे माझ्यासाठी सुद्धा तिने चप्पल आणलेली आहे आणि त्या मावशीसाठी सुद्धा आणलेली आहे आणि खूप काय काय आहे ते त्यांचं बघतील. आता मी निघते कारण उशीर झाला. आता जस्ट कॉल आला तर मला तर पटापट घाई घाई जायचं आहे. मी आल्यानंतर सगळं बघेन मी आणत. चला सगळे मस्त रेड रेड घातलेलं आहे, वाटतंय ना व्हॅलेंटाईन लुक. आणि आम्ही पिंक, तो सुद्धा एक चांगला लुक आहे. चला इथे आम्ही आता ऑटो केलेली, पण ऑटोवाला 4 जणांना घेत नव्हतं. ऑटो तर उतरलो आणि बसमध्ये चढलेलो आहोत. पूर्ण खाली बस आमच्यासाठी झालेली. तर आता बसमधून चाललो आहे. पा पुढे दोघी बसलेले आहेत आणि साधना आली का तिथून? आली ना. चला अजून आलेली आहे तिथे मैत्रीण. उठे जन्मला
तर आता इथे आम्ही उतरलो आणि हे पहा समोर जी बिल्डिंग दिसते आहे ना हाय टॉवर एकदम, तिथेच माझी फ्रेंड राहते आणि आता आम्ही तिथेच जाणार आहोत। हॅलो हॅलो शिंबो सिया पकड़ पकड़ सबको, वो ना डरने वालों को ही डराता है, बाकी वो क्यूट है एकदम, इतना क्यूट है वो। हाय शिंबो, हले 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 हाय डार्लिंग, हाउ आर यू, आजा 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 आजा। हे बघा सिम्बा शिंबो, आजा आजा इकडे इकडे इथे इथे समोर काय बॅड बॉय नाही आहे, ये लोग आहे, वो लोग डरते उगाच 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 डर घाबरतात त्याला। हा हा अरे वो आई नाही तिला लाज काही, वही मैं बोल रही हूँ, वो फोन के पीछे रहता है। मैं तो उसके पीछे पीछे चल रही थी, भगा के कोई लेके जाएगा तो क्या करे। चला आता इथला ना तुम्हाला व्ह्यू दाखवते, तर इथून पाहिल्यानंतर ना हे पहा सगळीकडे मस्त अशी ना लाईटिंग आणि सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग, एवढं छान वाटत होतं, खूप मस्त वाटलं मला। तर मी जस्ट गेलेली तिकडे ह्यांचा कॉल आलेला म्हणून आणि सहज दिसलं तर म्हटलं शूट करून तुम्हालाही दाखवते। या खालून पूर्ण रोड जातोय, खूप मस्त वाटत होतं आणि समोरून तर खूप छान वाटलं। तर आता जेवणामध्ये काय मागवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे पडलेला आहे, म्हणजे नक्की मेन्यू काय करायचा, कोणत्या वस्तू मागवायच्या, म्हणजे मुलं पण आहेत ना ती पण खातील, त्यामुळे सगळं ठरवत होते। तर मी आणि शेफालीने मध्येच जाऊन, एक शेफालीला रील्स बनवायला भरपूर आवडतात, त्यामुळे मग तिने मला नेलेलं आणि आम्ही दोघांनी मिळून असंच जस्ट एक ट्राय केला। काय म्हणते, बहुत कुछ लाया हुआ है, अभी हम निकालेंगे। तर अशा प्रकारे पहिल्यांदाच व्हॅलेंटाईन डे मी सेलिब्रेट केलेला आहे, म्हणजे कधी मिस्टरांबरोबर तर बाहेर कधी गेली नव्हती ना, फ्रेंड्स बरोबर कधी सेलिब्रेट केलेलं। आणि नॉर्मली व्हॅलेंटाईन डेचं एवढं काही मला असं वाटत नाही, पण यावेळेला ना असं अचानकच मैत्रिणीने ठरवलं की चला आपण काहीतरी स्वतःसाठी करूया, आणि खरंच प्लान खूप छान झाला। आणि रविवार असल्यामुळे ना जरा चांगलं पण म्हणजे वाटलं की क्लास वगैरे धगधग नव्हती, तर मस्त सगळे एकत्र आलो, एन्जॉय केला। आणि खरंच मला असं वाटतं की आपण फ्रेंड्सने ना थोडा वेळ एकमेकांना द्यायला हवा, आणि कधीतरी महिन्यातून दोन महिन्यातून एकदा असं गेट टुगेदर ठेवायला हवं, ज्याच्याने आपलं जे रोजचं घरचं काम असे आहे किंवा आपली रोजची बिझी शेड्यूल असतात त्याच्यामधून जरा आपण स्ट्रेस फ्री होतो आणि स्वतःसाठी वेळ देतो, एन्जॉय करतो, आणि त्याचा खरंच आपल्या चेहऱ्यावरती खूप छान ग्लो येतो असं मला तरी वाटतं, कारण आज स्वतःला पाहून मला बरं वाटत होतं। तर खूप मस्त झालं, आता जेवण वगैरे झाल्यानंतर ना लगेच आम्ही थोड्या वेळात निघू, कारण आता भरपूर वेळ झाला, कारण हे सगळं जेवण येईपर्यंतच ना खूप जास्त वेळ गेला, तर ऑलमोस्ट आता 10 वाजून गेलेले आहेत। तर चला आता आम्ही आलो आणि इथे ना माझ्या फ्रेंडच्या मिस्टरांनी आम्हाला गाडीतून घरी ड्रॉप करायला ते आले आणि त्यांनी मध्येच आम्हाला आईस्क्रीम पार्टीसुद्धा ट्रीट दिली, तर खूप छान वाटलं। चला फ्रेंड्स, आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, व्हॅलेंटाईन डे कसं आम्ही सेलिब्रेट केलं प्लीज कमेंट करून सांगा,
आणि नवीन असाल ना चॅनलमध्ये तर नवीन तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे असेच माझे येणारे नवीन नवीन ब्लॉग जे आहेत ना ते तुम्ही पाहू शकाल आणि माझ्या फॅमिली